एनडीसीसी घोटाले में अदालत ने पूर्व मंत्री सुनील केदार को दोषी ठहराते हुए सजा सुनाई है। इसी संदर्भ में आयोजित पत्र परिषद में आशीष देशमुख ने अधिक जानकारी साझा की है। उनसे घोटाले की रकम ब्याज सहित 1444 करोड़ वसूल कर पीड़ित किसानों व खातेदारों को वापस करने की मांग को लेकर भाजपा प्रवक्ता आशीष देशमुख के नेतृत्व में सावनेर में 2 अगस्त से अनिश्चितकालीन आंदोलन शुरू किया जा रहा है। पत्र परिषद में देशमुख ने यह जानकारी देते हुए ये भी खुलासा किया कि केदार के आदेश पर नागपुर जिला परिषद ने 200 करोड़ रुपए एनडीसीसी में जमा किए थे। 22 वर्ष से यह रकम फंसी हुई है। इतने वर्षों में यह रकम कई गुना हो गई होगी जो जेडपी को लेना है। पंचायत समिति, ग्राम पंचायत, कर्मचारी, किसानों की जमा रकम भी अटकी हुई है। बैंक घोटाले के कारण जिले के किसानों को फसल कर्ज भी नहीं मिल रहा है। किसानों को उनका पैसा वापस मिलना चाहिए। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 22 वर्षापूर्वी झालेला घोटाळा, त्यामध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे 200 कोटी रुपये 22 वर्षापासून अटकलेले आहे। ते व्याजासकट आज किती झाले असते 22 वर्षानंतर, तुम्ही सगळे सुजाण जण आहे। 5 वर्षात नाही, 6 वर्षात जरी दुप्पट झाली असती रक्कम, तर आज 22 वर्षानंतर ते किती झाले असते, आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागाचे किती 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 कामं होऊ शकले असते, अशा या सुनील केदाराला ज्यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे, 5 वर्षाची शिक्षा दिली आहे, त्याच्या भ्रष्टाचारामुळे नागपूर जिल्हा परिषद अडचणीत, त्यानिमित्ताने आणण्याचं काम त्यांनी केलं। 200 कोटी रुपये हे बँकेचे तेव्हापासून थकीत आहे। त्या व्यतिरिक्त 700 पेक्षा जास्ती ग्रामपंचायतीचे, कोणाचे 10 लाख, कोणाचे 12 लाख, कोणाचे 5 लाख, हे देखील 22 वर्षापासून अडकून आहे। त्याचा देखील आम्ही कागद तुम्हाला देतो। या व्यतिरिक्त पंचायत समितीमधले पण जे पैसे आहे ते देखील आपल्याला अटकलेले जिल्हा सहकारी बँकेमध्ये दिसतात। आणि आज आपण पाहतो की गरज नसताना, अडचण असताना नागपूर जिल्हा परिषदेने मोठ्या प्रमाणामध्ये निधी अखर्चित ठेवला। मार्चमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेस फंड जिल्हा परिषद सदस्यांना कामाकरता मिळावा, भ्रष्टाचाराकरता मिळावा म्हणून त्यांचे कित्येक कोटी रुपये हे फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत, पण ते आरोग्य सेवेसाठी, शिक्षणासाठी खर्च करत नाही आहेत। हा देखील त्या मातला उद्देश आहे। 208 कोटी फक्त जिल्हा परिषदमध्ये फिक्स करून टाकलेले आहे। ते फिक्स कशासाठी ठेवलेले आहे? स्वतःच्या सोयीसाठी ठेवले आहे, त्याचं व्याज खाण्याकरिता ठेवला आहे की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याकरिता ठेवला आहे? हे देखील उत्तर येत्या काळात आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये नक्की त्यांना विचारू। आपको मैं एक वीडियो शेयर करूंगा लिंक ग्रुप में, मैं देख रहा हूं क्योंकि पालोरा में माननीय सुनील केदार साहब का कार्यक्रम हुआ था इनके चुनाव के पहले लोकसभा में, और इन्होंने क्या कहा था कि हमारी इमारत पूरी हो चुकी है। घाटपेंडरी की भाषण दिया इन्होंने 500 दिन के पालोरा के कार्यक्रम में कि घाटपेंडरी की इमारत पूरी हो चुकी है, मतलब सरकार ने पद मान्यता नहीं करी, इसीलिए अभी तक हम वो दवा करना चालू नहीं कर सके। मगर उस समय जवाब दिया गया कि पद मान्यता भी हो चुकी है, जल्दी उसके आदेश निकल जाएंगे। और आज ये बोल रहा है कि इमारत अपूर्ण है, एक ही आदमी 2 भाषा में बात कर रहा है। जब माननीय देवेंद्र जी के हाथ से तीनों पीएससी का ऑनलाइन उद्घाटन करने का तय हो गया तो उसका श्रेय माननीय पालक मंत्री को नहीं जाना चाहिए करके इन्होंने ये नया नाटक खड़ा करे। इन्हीं का भाषण दूंगा मैं आपको सालों पहले 4-5 महीने पहले का कि इमारत पूर्ण हो चुकी है, पदभर्ती की मान्यता सरकार ने दे रही, इसलिए हम काम नहीं कर पा रहे। और आज यही बोल रहे हैं कि इमारत अपूर्ण है करके, यानी एक आदमी के 2 स्टेटमेंट में आपको शेयर करूंगा। केंद्र शासनाची जल जीवन मिशन जी योजना जी आहे, केंद्र शासनाचा आदरणीय मोदी साहेबांचा पंतप्रधान मोदी साहेबांचा एकच उद्देश होता की या देशामधील लोकांना, प्रत्येक घरातील प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी शुद्ध पाणी मिळावं, यासाठी केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना जल जीवन मिशन, आणि त्या अंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेला केंद्र सरकारकडनं 1-1.5 हजार कोटी त्या ठिकाणी या योजनेकरता मंजूर झाले। पण हे मंजूर झाल्यानंतर आराखडा मंजूर झाला, कामे मंजूर झाली, आणि सर्व टेंडरमध्ये असताना आज या ठिकाणी जे काँग्रेसचं सरकार आहे त्या सरकारमध्ये बसलेले सर्व पदाधिकारी आहे त्यांनी एका कंत्राटाला 20-20 कामे देण्याचं त्या ठिकाणी काम या जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि ते करत असताना या जिल्ह्यामधील जे जलजीवन मिशन जी योजना आहे, या जलजीवन मिशन योजनेचा बट्ट्याबोळ त्या भारतीय त्या
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि या जो घोळ, ह्या मोठा जो घोळ त्या जलजीवन मिशन अंतर्गत जो झालेला आहे, त्याचा परिणाम पूर्ण नागपूर जिल्ह्यातील जनतेला त्या ठिकाणी भोगावा लागत आहे. कारण की ही जर योजना जर पूर्ण झाली असती, अधुरे काम जर पूर्ण झाले असते, तर नागपूर जिल्ह्यामधील शेवटच्या माणसापर्यंत एक चांगलं शुद्ध असं पाणी त्या ठिकाणी पिण्याकरता त्यांना प्राप्त झालं असतं. पण ते या ठिकाणी अर्ध्या योजना ज्या आहेत, अर्ध्या योजना त्या ठिकाणी पूर्ण करू शकले नाही. अजूनही अनेक योजना त्या ठिकाणी बंद आहेत, ते प्रभावीपणे नागपूर जिल्हा परिषद त्या ठिकाणी राबवू शकलं नाही. पत्र परिषद में आतिश उमरे, मनोहर कुंभारी, समीर उमक, गज्जू यादव, संदीप सरोते सहित अनेक पीड़ित किसान उपस्थित थे. देशमुख ने कहा कि वसूली के संदर्भ में 30 जुलाई को सहकार मंत्रालय में सुनवाई रखी गई थी, लेकिन मंत्री दिलीप वर्षे पाटिल ने उसे आगे बढ़ा दिया. वे केदार को बचाने का प्रयास कर रहे हैं. कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट.